आमदार सुरेश खाडे यांनी अतिक्रमण केलेली कुष्ठरोग्यांची जमीन तात्काळ परत करावी व आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी मिरजेमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे. आमदार सुरेश खाडे यांनी मालगाव हद्दीतील कुष्ठरोग्यांसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर केलेले अतिक्रमण तात्काळ काढून घेऊन कुष्ठरोग्यांसाठी ती जमीन खुली करावी यासाठी सर्वपक्षीय साखळी आंदोलन श्रीकांत चौकात सुरू करण्यात आलं आहे. 5 एकर जमीन शासनानं दिली असता पूर्ण 9 एकर जमिनीवर कुंपण घालून कुष्ठरोग्यांची जमीन बळकावली आहे. यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी शासन स्तरावर निवेदन देऊन कुष्ठरोग्यांची जमीन परत मिळावी अशी मागणी केली आहे. पण भाजप आमदार सत्तेचा गैरवापर करून संपूर्ण जागा लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत असं यावेळी उपोषणाला बसलेले तानाजी पाटील यांनी सांगितलं. जोपर्यंत कुष्ठरोग्यांच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे असा इशारा दिला आहे. यावेळी उपस्थित बाळासाहेब होणभोरे, आप्पासाहेब हुदे, अनिल आमटवणे, अण्णासाहेब कोरे, सदाशिव खाडे, तानाजी पाटील, तुषार खांडेकर, प्रशांत माळी, सचिन कांबळे, महावीर कागवाडे, लक्ष्मण माळी, प्रमोद इनामदार व पूर्व भागातील लोक व कार्यकर्ते उपस्थित होते. आज माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, गटनेते किशोर जामदार यांनी भेट दिली. एकंदरीत आमदाराच्या दबावाला बळी पडून हे कोणतेही काम रितसर मार्गाने करत नाहीत आणि त्यामुळं आम्हाला नाविलाज असतो या ठिकाणी साखळी उपोषणाला बसावं लागलेलं आहे. आमचं चक्री उपोषण आहे. जोपर्यंत हे कुष्ठरोग्याचं हडप केलेली जागा आहे, जी जमीन आहे, ती पूर्णपणे अतिक्रमण काढून आमच्या ताब्यात देत नाही, कुष्ठरोग्यांच्या ताब्यात देत नाही, तोपर्यंत हे चक्री उपोषण आमचं असंच या ठिकाणी चालू राहणार आहे. आणि लवकरात लवकर प्रशासनानं याची दखल घ्यावी असं आमचं या ठिकाणी प्रामाणिकपणानं आमच्या कृती समितीचं मत आहे. ही कृती समिती सर्व पक्षीय आहे. जोपर्यंत न्याय दिला जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वतः बसणार नाही. आणि अशा या निष्क्रिय आमदाराच्या बाबतीमध्ये ह्या मिरज मतदारसंघाचा जर बघितला तर फार मोठा इतिहास आहे. त्या मिरज मतदारसंघामध्ये येणार पाटकपासून फार मोठी माणसं, मोहनराव शिंदे असतील, शरद पाटील असतील, बरीचशी माणसं चांगली आमदार ह्या मिरज मतदारसंघानं दिलेलं आहे. पण ह्या सुरेश खाड्यांच्या अशा वागण्यामुळं, अशा कृतीमुळं ह्या मिरज तालुक्याला किंवा नाही मिरज विधानसभा मतदारसंघाला काळीमा फासला गेलेला आहे. त्यामुळं नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्या सुरेश खाडे निष्क्रिय आमदारांनी अतिक्रमण काढावं, कुष्ठरोग्यांना बोलवून घेऊन सन्मानानं ती जागा त्यांना द्यावी आणि नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा. ते आमच्या कृती समितीचं किंबहुना मिरज विधानसभा मतदारसंघाच्या सगळ्या माणसांचं या ठिकाणी स्पष्टपणाचं मत आहे.